नवीन मोबाईल घेण्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना अहमदनगर शहराजवळील नवनागापूर या परिसरात घडली. लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत 3 जण जखमी झालेत. तर या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिरादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. रोहन गीते याने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की शनिवारी सायंकाळी मित्र सागर दांगट, प्रमोद गीते यांच्यासह दुचाकीवरून हॉटेल राज रेजन्सी समोरून जात असताना नसीम पठाण, वसीम पठाण, फैजल खान, अक्षय वंजारी, प्रतीक पवार आणि एक अनोळखी सम यांनी मोबाईलवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केलाय. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसऱ्या गटाचे अक्षय वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय मित्र वसीम पठाण, नसीम पठाण, प्रतीक पवार, फैजल खान यांना मोबाईल नवीन घेऊन देण्याच्या कारणातून प्रमोद गीते, सागर दांगट, रोहन गीते, रवी लोंढे यांनी शिवीगाळ केली आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.